आपल्या जिल्ह्यात सुसज्ज महिंद्रा फर्स्ट चॉईस एनिकार सर्व्हिस वर्कशॉप असताना गोवा किंवा कोल्हापूरला लॉकडाऊन संपण्याची वाट का पाहायची? एकदा या आणि अनुभवा सर्वोत्कृष्ट सर्व्हिस. सर्व कंपन्यांच्या कारचे कॅशलेस ऍक्सिडेंटल इन्शुरन्स क्लेम सहित डेंटिंग व पेंटिंग वर्क्स तसंच मेकॅनिकल दुरुस्तीसाठी विश्वासाचं नाव जयतापकर ऑटोमोबाईल्स ओरोस. जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांच्यावर टीका करण्याचा नैतिक अधिकार सावंतवाडीचे नगराध्यक्ष संजू परब यांना नाहीये असा टोला शिवसेना तालुका प्रमुख रुपेश राऊ यांनी संजू परब यांना लगावलाय. सावंतवाडीचे नगराध्यक्ष संजू परब यांनी शिवसेनेचे सतीशजी सावंत साहेब जिल्हा बँकचे अध्यक्ष यांच्यावर जी टीका केलेली आहे. संजू परब यांना सतीशजी सावंतसाहेबांवर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही, कारण सतीश सावंतसाहेबांना नीतिमत्ता आणि स्वाभिमान होता म्हणून ते शिवसेनेत आले, आणि ज्या संजू परबना स्वतःचा स्वाभिमान आणि नीतिमत्ता नसल्यामुळे ते तिथेच राहिले, त्यामुळे त्यांना बोलण्याचा मुळात अधिकारच नाही. त्यांनी सतीश सावंतसाहेबांवर बोलू नये. ज्या पद्धतीने त्यांनी खोटेनाटे प्रकार आरोप केलेले आहेत हे फक्त नितेश राणेंना खुश करण्यासाठी, कारण ज्या पद्धतीने त्यांनी आजपर्यंत त्यांच्या पक्षात अनेक चुका केलेल्या आहेत त्या कुठेतरी झाकण्याचा प्रयत्न अशा तऱ्हेचे सतीश सावंतसाहेबांवर खोटे आरोप करून आणि दिशाभूल करून कुठेतरी हे सगळं चुका झाकण्यासाठी हा सगळा प्रकार संजू परब यांनी केलेला आहे. जे संजू परब सावंतवाडी नगरपालिका निवडणूक पार पडली आणि नगराध्यक्ष म्हणून कार्यरत झाले त्यावेळी एका युवकाने सावंतवाडी शहरात तळ्यात जीव दिला आणि त्यावेळी त्यांच्या कुटुंबाला एका वकीलबाजी कोणी केली आणि ज्या पद्धतीने कितीला केली त्यावेळी संजू परबांची नीतिमत्ता कुठे होती, त्यावेळी संजू परब कुठे होते, त्यावेळी प्रथम नागरिक म्हणून त्यांची जबाबदारी होती आणि ह्या सर्व प्रकरणात खऱ्या अर्थानं कुटुंबाला त्या न्याय दिला पाहिजे होता, परंतु त्या कुठेतरी कुटुंबाकडे पहिल्यांदा अगोदर हे संजू परब यांनी पाहिलं पाहिजे आणि नंतर सतीश सावंतसाहेबांवर बोललं पाहिजे, किंवा नंतर त्यांना ज्यांचा स्वतःला नैतिक अधिकार नाही संजू परब यांना बोलण्याचा, त्यांनी स्वतःची नीतिमत्ता बाळगलेली नाही, स्वाभिमान बाळगलेला नाही, अशा संजू परब यांना सतीश सावंतसाहेबांवर बोलण्याचा मुळात अजिबात अधिकार नाही. कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.